नमस्कार, मैं हूं सोनिका और आप देख रहे हो तत्काल न्यूज लाइव। नागपुर शहर में दिन ब दिन आपराधिक मामले बढ़ते जा रहे हैं। गुंडों में होने वाले कारनामों से परेशान होकर लोगों ने पत्थर से पीटकर गुंडे की हत्या कर दी। उपमुख्यमंत्री अजीत पवार बीते दिन नागपुर में थे, वहीं के एरिया में इस वारदात को अंजाम दिया गया। नागपुर अब क्राइम कैपिटल की गिनती में आ गया है। नारायण परेड, प्रेम नगर, शांति नगर परिसर में विजय वानखेड़े इस अज्ञात गुंडे की पत्थर से कुचलकर हत्या कर दी गई है। बीते दिन दोपहर से ही इस गुंडे ने परिसर में हंगामा मचाया था और एक व्यक्ति को धारदार हथियार से बार बार जख्मी किया। आसपास के रहवासियों ने परेशान होकर गुंडे की चाकू और पत्थर से मारकर हत्या कर दी है। काल संध्याकाळी एक आरोपी आणि दोन गटामध्ये काही मारामारीची घटना घडली होती आणि त्याचे नंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनला आला होता आणि कारवाई सुरू होता। ते लोक पोलीस पथक स्पॉटवर गेला होता, काही लोकांनी मिळून त्यांना हत्या केलेली आहे आणि 302 गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। काही आरोपी ताब्यात आहे, काही आणखी आरोपी आहे जे ताब्यात घेणे बाकी आहे, प्रक्रिया सुरू आहे। फिर्यादमध्ये एकूण 9 लोकांचे नाव आहे, 9 लोकांनी मिळून अशा घटना केलेली आहे, परंतु प्रत्यक्ष तिथे किती लोक होते, त्यापैकी 9 पैकी किती लोक प्रत्यक्ष होते किंवा नव्हते हे तपासाची गोष्ट आहे। काही त्यापैकी 2 लोक नक्कीच तिथे नव्हते अशा काही लोक सांगत आहे, त्याचे व्हेरिफिकेशन ते कुठेतरी मौदा वगैरेमध्ये होते आणि आज पण आहे अशा काही लोकांचे म्हणणं आहे। ते परंतु ते तपासाचे विषय आहे। अंदाजन 5 सुमारास एक फूलवाले आणि मृतकमध्ये काही वादावादी झाली होती आणि 3 लोक पोलीस स्टेशनला आले होते, त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आला होता। आरोपीला शोध घेण्यासाठी DB पथक तिथे गेले होते।